बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच पदाच्या पदग्रहण समारंभाची कुठलीही वाट न पाहता नवनिर्वाचित तरुण पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीसह इतर रखडलेली कामे हाती घेतली असल्याने नवनिर्वाचित पदाधिकारी ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान दिलेले विकास कामाचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांनी पदग्रहण समारंभाची वाट न पाहता गावातील रखडलेली कामे हाती घेतली असल्याने नवनिर्वाचित सदस्य जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाडेगावचे सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ व वार्ड क्रमांक 1 मधील सदस्य सचिन धनोकार, सौ प्रज्ञा अवचार, सौ अर्चना मसने यांनी गावातील अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या पाण्याच्या टाक्याची तसेच फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती केली आहे. तसेच त्यांनी पातूर येथून सायली महाराज कोंडेवाळ हे स्मशानजोगी समाजाचे कुटुंब येथील स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी आणले असून हे कुटुंब 24 तास स्मशानभूमीत राहून स्मशानभूमीची साफसफाई करणे, झाडांना पाणी देणे तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना सहकार्य करणार असल्यामुळे झाडे झुडपे वाढलेल्या स्मशानभूमीत आता स्वच्छता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत अशाच प्रकारे गावातील कामे होतील अशी अपेक्षा गावकऱ्यांना लागली आहे. संतोष काळे, NN न्यूज, अकोला. पातूर येथील सायलू महाराज कोंडेवाल यांना वाळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा वार्ड क्रमांक 1चे सदस्य यांनी वाळेगावच्या स्मशानभूमीसाठी देखरेखीसाठी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि जे काही लोक मृत्यूमुखी पावतील त्यांच्यासोबत येणारे नागरिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी ते महाराज या ठिकाणी सर्व आपली सेवा देतील आणि वाळेगावच्या दोन्ही तिन्ही स्मशानभूम्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम आणि केळ कचरा कुठेही मौत झाली तर ते तिथं जातीनं हजर राहतील आणि सर्व जनतेची आणि तिथील नागरिकांची ती सेवा करतील.